मुंबई पुणे मुंबई रोड आणि मध्येहून जो गेलेला आहे तो मुळशीकडे जातो. हा 0.5 पुणे आपल्याला इथे एक प्रपोज ब्रिज आहे. हे जे खाली चालले आहेत ते कोथरूडला जाणार आहेत. माझ्या उजवीकडून डावीकडे जे निघाले आहेत ते कोथरूडला जाणार आहेत. मलासुद्धा याच रस्त्याने पुढे जायचं आहे. मी आत्ता एक बहुजन चौकामध्ये उभा आहे. या रस्त्याने असं खाली गेलं ते कोथरूडला निघेल. आणि हा जो कलरफुल ब्रिज आहे तो इकडून पाषाण बहुधनवरनं आल्यानंतर डायरेक्ट सातारा रोडला मिळणार आहे. हा ब्रिज पूर्ण झालेला आहे. थोडंसं काम बाकी आहे, ऑपरेशनल नाही आहे, पण मोस्टली ब्रिज पूर्ण झालेलं आहे. 1 तारखेला ह्याचं उद्घाटन होऊ शकतं, 1 मेला ह्याचं उद्घाटन होऊ शकतं. तो हाफ राऊंड कर्व दिसतो आहे तो कोथरूडवरून डायरेक्ट आल्यानंतर मुंबईला मिळण्यासाठी आहे. कोथरूडवरून विना थांबा तो पूर्ण झाला ब्रिज, त्याला कुठे मध्ये अडथळा नाही आहे. कोथरूडवरून जर गाडी घातली तर डायरेक्ट मुंबई पुणे रोडला मिळू शकतो. आणि त्यातनं 1 रस्ता पलीकडून जो गेला आहे तो बहुधनकडे जातो आहे, सॉरी मुळशीकडे जातो आहे. हा तर पूर्ण अपूर्ण रस्ता आहे. हा कुठे जाणार आहे मला माहिती नाही, पण हा पूर्ण अपूर्ण आहे. पुढे कुठेतरी नक्की, कारण इथपर्यंत काम झालेलं आहे, त्याच्या पुढचं काम बाकी आहे. हा पा, हा जो ही मोटरसायकल येते पा, ते पाषाण बहुधनकडनं आलेलं आहे आणि तो सातारा रोडला डायरेक्ट जाऊ शकतो. विनाअडथळा पूर्णपणे झालेला आहे ब्रिज, तो गेला पा. चांदणी चौक 0.5. हा पाषाण बहुधनकडनं आलेला ब्रिज आणि हा सातारा पुणे बेंगलोर रोडला, सातारा बेंगलोर रोडला डायरेक्ट मिळू शकणार, कुठेही अडचण नाही येतात. अरे जो खाली दिसत असेल थोडासा तो कोथरूडकडे जातोय. Thank you.
बिकॉज हा ब्रिजवरनं आलेला रस्ता हा सरळ कोथरूडकडे जायचं पण आता काम अपूर्ण आहे म्हणजे मुळशी या ब्रिजवरून आलो तर डायरेक्ट कुठेही न थांबता मुळशीकडे जाता येईल पण अजून काम अपूर्ण आहे. आता कोथरूडकडे जाताना असं फिरून थोडंसं इनकम्प्लीट कामामुळे डायव्हर्शन आहे थोडंसं. आता पुढे राईट कार्ड थोडीशी पुढे जाऊन लेफ्टकडे टर्न होईल म्हणजे मग त्यांना कोथरूडकडे जाता येईल. सुरुवातीचा व्हिडिओ जो स्टार्ट झाला आहे तो त्या पॉईंटपासून घेतलेला आहे वरून आणि आता खाली आलो आमचा.